अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। राज्यातील शासनमान्य अनुदानित खासगी शाळांमधील शिक्षकेतर कर्मचारी आकृतीबंधाचा शासन निर्णय हा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारा असून हा शासन निर्णय त्वरित रद्द करण्याची मागणी जामनेर तालुक्यातील खासगी शाळा शिक्षकेतर संघटनेच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। 28 जानेवारी 2019 रोजी झालेला हा शासन निर्णय सन 2000 साली झालेला निर्णयाप्रमाणेच जैसे थे असून हा शासन निर्णय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारा आहे। चिपळूणकर समितीने सादर केलेला अहवाल योग्य असून त्यानुसारच सुधारित आकृतीबंध लागू करण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। जामनेर तहसीलदारांना निवेदन सादर करते समय तालुक्यातील शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आकृतीबंधाच्या बाबतमध्ये या ठिकाणी काही शिक्षकेतर कर्मचारी आलेले आहेत आणि त्यांच्यावरती जो 3 वर्षापासून सतत आकृतीबंध जसा तसा लागू करण्यात येत आहे तर त्याच्या संदर्भातल्या मागण्या घेऊन तहसीलदारांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे। तर नेमकी त्यांची ती आकृतीबंध संदर्भातली काय मागणी आहे ती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। आज आम्ही जामनेर तालुका माध्यमिक शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी इथे माननीय तहसीलदार साहेब जामनेर यांना निवेदन देण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। सदर निवेदनात आमची मागणी आहे की नुकताच 28 जानेवारी 2019 एक शासनाने आमचा आकृतीबंध उठवलेला असून नवीन JR आम्हाला आकृतीबंधासाठी लागू केलेला आहे व त्यात जी पदं मंजूर केलेली आहे ही प्रामुख्याने 2003, 2005 आणि 2013 साली जेवढी पदं मंजूर केली होती त्यात 1-2 पदाचा फेरफेर करून तसाचा तसा आकृतीबंध तो आम्हाला लागू केलेला आहे। शिक्षकांच्या संदर्भात भरती सुरू झालेली आहे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून, परंतु शिक्षकेतराच्या संदर्भात 2013-14 पासून कुठलीही पदं मंजूर नसताना जे सेवानिवृत्त झाले त्यांचेही पद इथे मंजूर नाही, भरती नाही व कामाचा रगडा भरपूर अशा स्वरूपात आम्ही काम करीत आहोत। आणि 28 जानेवारीला पुन्हा तोच JR लागल्यामुळे आमच्या संघटनेच्या निर्देशानुसार आम्ही तहसीलदार माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यासाठी आज मी इथे जमलेलो आहे की आम्हाला अन्यायकारक जो आकृतीबंधा संदर्भातला जो JR आहे तो मागे घेण्यात यावा व मागे चिपळूणकर समितीच्या शासनाने ज्या समित्या नियुक्त केलेल्या होत्या त्या समितीने जो अहवाल दिलेला आहे त्यानुसार आम्हाला पदं मिळावी अशी आमची महाराष्ट्र मागणी आहे। वास्तविक शिक्षकेतर कर्मचारी हा शाळेतील कणा मानला जातो पण शासनाने हा कणाच मोडोमोडीत घातलेला आहे। आमची रास्त मागणी आम्हाला मिळावी अशी त्यासाठी आम्ही सनदशीर मार्गाने आधी तहसीलदार साहेबांना निवेदन देत आहोत, त्यानंतर पुढे संघटनेच्या माध्यमातून विविध स्वरूपाचे आंदोलन करून आमच्या न्याय मागण्या आमच्या पदरात पाडून घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत। तर आकृतीबंध लागू करीत असताना आमचे एक लेखनिक, प्रयोगशाळा सहाय्यक, ग्रंथपाल, शिपाई या संदर्भातली सर्व पदं पाहिजे होती पण शासनाने शिपाई शाळेत 48 तास जो माणूस काम करतो त्याच्या संदर्भात कुठलाही आदेश दिलेला नाही, कुठलीही पदं मंजूर केली नाही, आहे तेवढीच ठेवायची का कमी करायची का जास्त करायची या संदर्भात कुठलाही आदेश त्याच्यात नाही, त्यांचा स्वतंत्र आदेश लागू करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे। जो घटक शाळेशी 48 तास निगडीत असतो त्याच्या बाबतीत शासनाचा उदासीन धोरणाचा आम्ही निषेध करतोय। तर या ठिकाणी शिक्षकेतर कर्मचारी आपल्या सोबत आहे, ते देखील त्यांच्याकडे जी रास्त मागणी आहे ती या ठिकाणी मांडत आहेत। शिक्षकेतर कर्मचारी शिपाई म्हणून या बाबतीत मी बोलतो आहे, तरी जो शिपायावर जो अन्याय होतो आहे वर्गात आणण्याचा, माझ्या आमच्या हायस्कूलमध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये वयस्कर शिपायांना जो अन्याय होतो आहे, वास्तविक वय वाढत आहे आणि काम वाढत आहे, पण त्या हिशोबाने आम्ही आमच्या हायस्कूलच्या वतीने नाही तर सर्व महाराष्ट्रावरच, महाराष्ट्रात जो अन्याय होतो आहे शिक्षक शिपाईवर 48 तास काम करून सन तरी तो निर्णय मागे घ्यावा आणि चिपळूणकर अहवाल
पुन्हा लागू करण्यात यावा अशी माझी महाराष्ट्र सरकारला विनंती आहे. एवढंच मी बोलू इच्छितो. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.